शबनेवाडी क्रेडिट सौहार्द संस्थेचे अध्यक्ष जितेय जयकुमार खोत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शबनेवाडी येथील युवा नेते व शबनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष जितेश जयकुमार खोत यांचा 37वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी जितेश खोत हे धर्मानुरागी कैलासवासी आप्पासाहेब खोत यांच्या फोटो प्रतिमेचे दर्शन घेत वडील जयकुमार खोत आई ज्योती खोत यांचा आशीर्वाद घेत देवदर्शन केले. यावेळी पत्नी सपना खोत यांनी आरतीने ओवाळणी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जितेश खोत यांच्या हस्ते गरजू व गरीब सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना 410 वह्या व शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळेच्या वतीने जितेश खोत यांचा सत्कार करण्यात आला. तर महिला व समाज कल्याण खात्याचे मंत्री शशिकला चोले, खासदार अण्णासाहेब चोले, आमदार महांतेश कवटगीमठ, युवा नेते जगदीश कवटगीमठ यांच्यासह इतर मान्यवरांनी दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, युवा नेते उत्तम पाटील, सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुमार के आदींनी जितेश खोत यांचा सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या. खोत कॅम्पस परिसरात वाढदिवस कार्यक्रमाच्या आयोजित प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ, शबनेवाडी क्रेडिट सौहार्द, शबनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था व खोत परिवार, गावातील विविध ग्रुप, युवक मंडळांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत अध्यक्ष जयकुमार खोत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जल्ले उद्योग समूहाचे प्रेरणास्थान असलेले ज्योतिप्रसाद जल्ले, सदलगा अर्बन बँकेचे माजी संचालक उदयकुमार खोत, पार्श्वनाथ सौहार्दचे अध्यक्ष विजयकुमार खोत, अनिल खोत, शिवराज चोले, सुनील इंगळे हे उपस्थित होते. स्वागत अण्णासाहेब भेंडवडे यांनी केले. यावेळी युवा नेते जितेश जयकुमार खोत यांच्या 37व्या वाढदिवसानिमित्त तरुण भारतने वाढदिवस विशेषांक प्रसिद्ध केले होते. या अंकाचे प्रकाशन सोहळा तरुण भारतचे पत्रकार कृष्णा आर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यासपीठावरील मान्यवर व सत्कार मूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जितेश खोत वाढदिवस संयोजक कमिटीचे प्रमुख अमित खोत, विकी खोत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघ संस्था, युवक मंडळ यांच्या वतीने जितेश खोत यांचा 37वा वाढदिवस धूमधडाकात फटाक्यांच्या आतषबाजीत केक कापून करण्यात आला. या प्रसंगी प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाचे संचालक व कर्मचारी वर्ग, शबनेवाडी क्रेडिट सौहार्दचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, रेणुका देवी कमिटी, जय कर्नाटक ग्रुप, धनगर समाज, लिंगायत समाज, बौद्ध समाज, मराठा समाज, जैन समाज, जे के ग्रुप, के के ग्रुप, जय गोमटेश ग्रुप, एकदंत ग्रुप, आर एस सी ग्रुप नेस, बसवसेना ग्रुप नेस, जय हिंद ग्रुप यांच्यासह शबनेवाडी, बेडख्याळ, नेस, चांद शिरदवाड, भोज, जनवाड, सदलगा परिसरात शेकडो कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी जितेश खोत यांचा फोटो, जितेश खोत यांना श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. शेवटी जयकुमार खोत यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. यावेळी वाढदिवस संगीतमय करण्यासाठी इचलकरंजी नगरीचे संतोष धुमाळ व गायकी लता, शबनेवाडीचे सुदर्शन नागावे यांच्या मराठी, हिंदी व कन्नड भक्तीपर संगीत कार्यक्रम झाला. पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी.
wish you happy, happy.